बरं, आता तुम्ही मगासपासून खूप छान बोलता, तुमच्याकडनं सगळ्या आठवणी आपण ऐकल्या, प्रवास ऐकला तुमचा सगळा, आता तुमच्याबद्दल या प्रत्येकाच्या मनात काही भावना आहेत बघूया, जाणून घेऊया त्यांच्याकडनं काही कोणाला बोलायचं असेल तर. आणि ही सुरुवात बहिणींपासून, सॉरी. मोठी बहीण ही माझी खरी गुरुच आहे. तिने मला अनेक चांगले सल्ले दिले. तिने स्वतः लग्नानंतर बी ए पास केलं. त्याने इन्स्पायर होऊन मी पण माझ्या लग्नानंतर माझी मुलगी एस एस सीला असताना मी पण बी एची परीक्षा दिली. अरे वा. त्यामुळे माझी बहीण ही माझ्यासाठी गुरु आहेत. भावजी आमचे तर खूपच म्हणजे मनमिळाऊ आणि हेल्पफुल आहेत. मला ज्यावेळेला फर्स्ट क्लास मिळाला त्यावेळेला लुपाईल कॉलेजमध्ये मला ॲडमिशन पाहिजे होती, पण आमची परिस्थिती म्हणजे अशी जेमतेमत असल्यामुळे त्यांनी मला ग्रँट रोडला त्यांच्या ओळखीने कोणाकडनं तरी स्कॉलरशिप मिळवून दिली आणि हे म्हणजे मला खूप वाटलं त्यावेळेला. त्यामुळे कॉलेजमध्ये मला ॲडमिशन पण घेता आलं. असं त्यांचं लग्न झालेलं होतं. हो, तेव्हा लग्न झालेलं होतं. आणि खूप म्हणजे हेल्पफुल समाज कार्य करते असे आमचे भावजी मनमिळाऊ लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. आईबाबांबद्दल बोलायचं मुलांनी म्हणजे त्याची तारीफ करण्याची म्हणजे आमची पात्रता नसते कधी, तरी मी त्यांच्याबद्दल सांगू शकतो की लहानपणी योग्य संस्कार त्यांनी केले आमच्यावरती. प्रेम केलं पण ते प्रेम असं ओतू जायला एवढं नाही केलं, ते शिस्तीचं प्रेम होतं, त्यामुळे आम्हाला एक वळण लागलं. ॲक्च्युली ही माझी मावशी आहे, मोठी मावशी, आणि मी ह्यांची मुलगी आहे. पण माझं 22 वर्षापूर्वी कन्यादान त्या दोघांनी केलं आहे, तर मी दोन आईवडिलांच्या मायेच्या छत्राखाली आहे. आणि तसं म्हटलं तर काका पहिल्यापासूनच मला मुलीसारखंच प्रेम करतात. इतकं फिरवायचे आम्हाला, सकाळी 8 वाजता रविवारी यायचे, चला 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 चला, आम्ही झोपलेलो असायचो अगदी आरामात, आणि हे आम्हाला फिरायला घेऊन जायचे. टेम्पोत टाकलं आम्हाला आणि चला, किंवा गाडीत टाकलं आम्हाला, चला कर्जतला, चला असं, म्हणजे असं सगळं ते करायचे. आणि त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आणि अजूनही प्रेम करतात ते आमच्यावर. मी मोठी सून रुचिरा. आई बाबा म्हटल्यावर फक्त आई आणि बाबाच, बाकी काहीच नाही. अतिशय प्रेम दिलेलं आहे आम्हाला आईनी, तर मुलांपेक्षाही जास्त केलं आहे. म्हणजे 40वा वाढदिवस होता तेव्हा हिऱ्याचं मंगळसूत्र वगैरे पण दिलं आम्हाला दोघींना खूप. बस एवढं. नमस्कार, मी मोठा नातू भूपेश. तसं म्हणायला गेलो ना तर आजी आजोबांना सगळ्यात कूल असे आहेत. म्हणजे असं ना मी काही शेअर करू शकतो आजीबरोबर किंवा आजोबांबरोबर. आणि म्हणजे आता आजोबा आता तुम्ही बघाल त्यांना असं वाटेल की एकदम ट्रॅडिशनल असं फूड वगैरे लागतं. नाही, मी 2 वर्षाचा होतो ते मला तिथे विटीला घेऊन जायचे, किती पण महाग असं देतो हे बर्गर. कळतंय तुझी बर्गर सारखी झाली. या गमती जमती हसत खेळत सुरू असलेल्या या गप्पा, याचबरोबर मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. मला बघायचं आहे दोन्ही गाणी बरोबर झाली अचूक तर 2 बक्षिसं मिळणार. पहिलं अक्षर आहे तुमच्यासाठी, गाव कुठलं म्हणाला तुमचं? कणकवली. ल. लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा. ल. लटपट लटपट तुझं चालं नका मोठ्या म्हणण्यात, बोललं नका मंजुळं म्हणण्यात. नारी ग नारी ग नारी ग नारी ग. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजोबा ही आजींना द्या तुम्ही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळं निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार बघूया